नमस्कार मित्रांनो, पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला एका भन्नाट आणि विश्वासू ब्रँड बद्दल सांगणार आहे. त्याचं नाव आहे लोटस 365. आणि हे जे ब्रँड अम्बेसिडर कोण आहेत माहित आहे तुम्हाला? काजल अगरवाल, उर्वशी रोतेला, नवाजुद्दीन सिद्दीकी. मित्रांनो, लोटस 365 ही गेमिंग कंपनी आहे का नाही? खूप जुने आहे आणि ही भारतात 2015 पासून ऍक्टिव्ह आहे. हिथं आहे का नाही तुम्हाला फुटबॉल, टेनिस, क्रिकेट असे आहे का नाही सगळ्या अपडेट मिळते. मित्रांनो, तुम्ही हिथं आहे का नाही 1000 पेक्षा जास्त लाईव्ह गेम खेळू शकता आणि भारी भारी बक्षीस जिंकू शकता. एवढंच नाही बरं का मित्रांनो, ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चांगली ऑफर आणि प्रमोशन सुद्धा मिळू शकतं. आणि सर्वात चांगलं काय माहित आहे का? अहो, 7 दिवस 1-to-1 कस्टमर सपोर्ट सुद्धा काय. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? लगेच खेळा आणि सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा, रॉयल एनफिल्ड आणि iPhone 13 यासारख्या भेटवस्तू आणि बोनसचा लाभ घ्या. आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिल्या, बघा, जाऊन लगेच बघा आणि खेळा लोटस 365. गव्हाला पाणी जरा लांबलं आहे ना, उंदीर लागला का काय? हे बरंच उंदीर लागला आहे ना. अय राजोय, राजोय, अय राजोय, आल्या का कसले ना जात आहेस काय? का भाऊ, अरे काय किती हळ्या मारल्या, काय कसला विचार आहे? तू जरा विचारातलीस. आलो आलो थांबा. काय काय कशात नादावलाय जर काय कवचा ना हळे मारतोय काय भाऊ? तुम्हाला तर माहितच आहे की सगळं दवाखाना एकदा माग लागलं कस होत बिरबिर नुसते. त्यात आता लयच डोकं फिरलंय राव, पैशाचे एक तर जुळणे होईना झाल्या, काय करायचं काय सुचून झालंय मला. होय ते जायला दवाखाना तेवढा नाही पाहिजे बघ, दवाखान्यानं माणूस लयच हैराण होतोय काय आता ह्याला फार माझ्याकडे.
वस्तू ठेवायची काय काय आहे आता आपल्याकडे ते मी ठेवणार आहे. अर गौरी ठेव की पुन्हा हे कर गौरी कशी ठेवायची. अरे राजू इकायची नाही तुझी गरज बाघू आणि पुन्हा दवाखान्याचा याचा खर्च जिकडे तिकडे झाला माझे चार पैसे आले की ते पैसे देईन ते पाहुण्याकडे घेऊन ये की पुन्हा तू माघारी. अरे मी तसंच केलं होतं माझी माझी मस मी ठेवली होती त्या पाहुण्याकडे म्हणून मी पैसे आणलं होतं. पर्याय ह्योच आहे आता आपणाला दुसरा काय करायचं. शेतकऱ्यानं काय करायचं सांग हेच पर्याय आपणाला. बघतो भाऊ विचार करतो. नाही जपून डॉक्टरीन बाय पायपत पाय अडकतो. हो तात्या तात्या ऊन किती लागते. अरे बाळा आपण शेतकऱ्याची मुलं निसर्गाच्या सानिध्यात आलं पाहिजे थोडं मिळत जुळत घेतलं पाहिजे ऊन वारा पाऊस आपल्याला समजला पाहिजे थोडंफार ह्या निसर्गाशी आपल्याला मिळतं जुळतं घेतलं पाहिजे. हा तात्या अहो किती सुंदर फुल आहे ती कुणाची फुलबाग आहे ही. अहो डॉक्टरीन बाय कुणाचं काय विचारताय हे आपलंच आहे. तुम्ही पुस्तक दवाखाना सोडून बाहेर याच ना हे सगळं आपलं आहे. ही फुलबाग आहे ऊस आहे मंदिरसुद्धा आपण देवदर्शनासाठी इथं उभारलेलं आहे. काय करू काय कळणं झालंय रो दुसकत चालन झालंय पैसेच काय जुगाड लावायचं. आयला आंबल्याला फोन लाव का जुडूदार आहे लहानपणाचा तो काय आपल्याला नाही म्हणणार नाही आणि कमवतोय पण बक्कळ चांगलं मुंबईमध्ये असते. आयला देवा काय करू लाव का काय फोन नाही तो नाही म्हणणार नाही आपल्याला त्याला लावून बघतोच 100% जुळून होईल काहीतरी. हॅलो 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 बोल राजा. आमले आवाज येतोय का. हो येतोय राजा बोल. बरा आहेस का. एकदम तू कसा आहेस. हो हो एकदम भारी. गावाला कसं सगळे. हो 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 सगळं भारी आहे बघ. आज एकदम आठवण आली आमची. अहो ती जरा काय झालं बोल ना. ती जरा बोल बोल हॅलो हॅलो. हा बोल राजा बोल. आमल्या एक काम होता अरे तुझ्याकडं. हा काम बोल की बाबा. अरे जरा नड होती पैशाची मला. तुला पैसे नाही द्यायचे मग कोणाला द्यायचे. खरंच भावा एक दिवस आधी फोन करायला पाहिजे होत. कालच एका पाहुण्याला पैसे दिले नाही तर तुला 100% दिल्या. बरं ऐक ना एक काम आहे जरा काम करतो नंतर तुला फोन करतो. ठेवतो. निसर्गाची किमी आहे. निसर्ग समजायला मानवाचं उभं आयुष्य जात. तात्या अहो ते तुळस पण आहे लावले का ती आली आहे. अरे बाळा हे तुळशीचे लागण केलेले. तुळशीला खूप महत्व आहे. खेड्यात धर्मसंस्कृती जपलेली आहे. तुळशीची पूजा नित्य नियमानं होते पण शहरात ही गोष्ट दुर्मिळ होत चाललेली आहे. बरोबर आहे तात्या तुमचं. अहो शहरात आता तुळशी तुळशीची पानं मंजुळा लय मागणी त्याला. बक्कळ पैसा देते ती माणसं त्यांना ह्या गोष्टी तिथं मिळत नाहीत म्हणून हेतुता लागण केली याची. तात्या तुमचं पट्टय मला
आणि तुम्हाला माहिती आहे का आयुर्वेदामध्ये तुळशीला खूप मोठं महत्व आहे. हो तुळस तेवढी औषधी आहेच, पुराण काळापासून तिचं महत्व आहे. राजा इकडे. सरपंच घरी गेलो होतो, घरातली म्हणली इकडे फुलाच्या बागात आहे तुम्ही, मग आलो बिग बिग इकडेच. बर काय काम काढलं ते जरा. बर आलं माझ्या लक्षात. डॉक्टरांबाय या जरा फुलबागेत फिरून या, बघा फुलं वेगवेगळी कशी छान आहेत. बर काय म्हणतोय ते त्या मला जर पैसे लागले होत. पैसे बा कशाला. ते काम आहे एक. बा काय 1000-2000 लागायचे ती. नाही जरा जास्त पाहिजे ती. बर काय 2000-4000. नाही आणखीन जास्त पाहिजे ती. अरे जास्त म्हणजे आकडा सांगशील का. नाही 25000. 25000 आणि काय करतोस 25000. ते पाहिजे ते का काम आहे. मी तुम्हाला परत करतो की माझ्याकडे आलं की मी देतो तुम्हाला जुगाड लावून काहीतरी. मग अरे तुझं पैसे याला लांबती दिले. बर बघो करू विचार त्याच्यावर काहीतरी. राजा काय झालं तात्याकडे काय काम काढलंस तू. नाही काय सहजच आलो होतो. नक्की ना काय नाही झालंय ना. अग नाही काय कुठे सहजच आपलं विचारपूस करायला आलो तू का. जाऊ का. सगळं ठीक आहे ना राजा. हो होय होय हो जाऊ का. स्वप्न तू देवी लागली. मला वाटायला खरं खरंच मी अंड्याची पुरायची काय लागलो अध्यक्ष. पण एवढं तातडीन मला का बोलवलं होतं. अरे तुला काय बोलवलं होतं आणि आत्ता आलायस मी तू कवच कोयर बघत बसलोय मी इथे. पण काय काम आहे सांगा की. अरे काय म्हणजे अरे आपल्याला अंड्याची पुरायची करायची. अंड्याची पुरायची अंड्याची पुरायची म्हटलं मला अंड्याचाच वास यायला लागलाय. लागा अध्यक्ष अरे तुझ्या अंगात ना अंड्याचा वास येतो या. असं वाटतंय तुला कांदा लिंबू टाकून तेव्हा तसं परतव तुला. आमच्या एक पिंकीला काही काम नाही. अंड्याच पाणी होतलं माझ्या अंगाव. लक्या बघितलं का इथे पण अंडे आलं. लक्या काय पुरू होती पण आज अंड्याची पुरी खायची म्हणजे खायची. काय पुरू होती अध्यक्ष. पण तुम्हाला आज अंडी पुरजी काय म्हणून कसं काय झालं सांगा की. अरे रात्री झोपत मोबाईल बघत बसले तिर आणि त्यात अंड्याच्या पुरजीचा व्हिडिओ आला होता. लय भारी व्हिडिओ होता. अजून माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः तुझं दिसत या. आपण तशीच करायचे बघ. हा अध्यक्ष पण पैसे पाहिजे की. पैसे पाहिजे काय आपल्याकडे. किती ती चांगलं 20 रुपये ते 20 रुपये. हा अध्यक्ष 20 रुपयाची 3च अंडी येते ती. तुम्हाला एकट्याला तर पुरतेली का. अरे आपण चांगले अंडी आणायची नाही आणखी. अरे आपण पिचकलेली अंडी आणायची. पिचकलेली 1 रुपयाला असत या. 20 रुपयाची 20 अंडी येतली. अध्यक्ष माझं कसं काय डोकं चाललं नाही. अरे त्याला अध्यक्षच डसकं लागतंय. माझ्यामुळे तू उपाध्यक्ष झालाय ना. तुला कोण करते रे. होय अध्यक्ष. तुम्ही सोन्या कुठे गेलंय कोण असणार. माझ्या डस्क्यात होत सोन्याकडनं फुकाट अंडी काढायची. फुकाट होय हो मला पण दिसलं नाही. हो मला वाटते ती उन्हा पावसा येवा तिने फुल घेतलाय शिब्याकडनं. होय ना गा तोपासून सोन्या कोम्यात गेलाय. चला दे सोन्याचं काही काम नाही. आपल्याकडे पैसे येते बक्कळ पैसे येते. चला आणि जीव आणि बुर्जी.
लक्या ए अध्यक्ष राजू वास केऊ नाही ती लेखन वास ती चला अरे मला अंडे तो वाशी तुरे गौरे वैरण खाल्लीस का ग हा खाल्ली सगळे गौरे तुला एक बोलायचं होतं अग मला तुला खरोखर ऐकायचं नाही पण काय करायचं तू बघ त्याच घरातली कशी अडचण आली ती एकतर पैसे जुळून होईना झाल्या ती पाहुणं बी चांगली आहे ती देतो म्हणली ती अग तुला काय मी कायमची नाही देणार एवढं दवाखान्याचं हे झालं का नाही तुला मी सोडवून आणणार तिथनं यो माझा सबूत आहे बघ कुरकुर गौरे तू नाराज होऊ नको बरं का ग तू परत आपल्या दावणीला येणार इथं मजबूर आहे गौरे मला माफ कर नाराज झालीस का काय गौरे गौरी नाराज होऊ नको बरं का ग बळ बाबडे शेतकऱ्या राजाला समजून घेतो कारण तुझ्याशिवाय मला कोण आहे समजून घेणार सांग बरं गौरी मला माफ कर मला माफ कर गौरी मला माफ कर गौरी मला माफ कर गौरी मला माफ कर मला माफ कर गौरी माफ पण केलं तुम्हाला गौरी कुठं तुझं उपकार फेडायचं का एवढं मी आई माझी हॅलो बर 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 चालतोय चालतोय गौरे मी येतो लगेच अरे राजू कमजा नाही तुझ्या का वाट बघतोय ते पाहुणं आली ते गैर त्याची आहे ते टेम्पो घेऊन पाहुणं आली तिथं कुठेच आहे टेम्पो आपल्या घरापाशी आहे चल 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 तेवढी भाऊ मी नाही येत तुमचं तुम्हीच गैन मी आत्ताच आलोय गौरीपासून मला लय नको तुम्हीच नाही फक्त जरा ते टेम्पोवाल्याला सांगा जपून नाही माझी गैन अरे आता हे असं म्हणतोस हो बर बर मी बघतो मी देतो भरून चला तू मग आता काय दमन जमन बर का त्याला हो हो काय राजा काय हाक मारत किंड झालीस का तर काय काय किंड बिवंड झालीस का काय काय माणसं दिसना तुला हा हाक मारते काय हा आत्ता काय येडायस का काय अरे किती हाक मारायचा तुला हा हाय अजून असच
काय करव बाबा ह्या बाबाला एक का देवदा झालायस आता झालं तुझं झालं म्हणजे याला काय झालं दरवेळी भांडणार आज गप गुमान कसा बसला होता लोक माझं सगळं ऐकून पण घेतलं काहीतर झालेलं दिसतंय जायत मिठाचं पाणी आणलंय मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या देते म्हणजे तुला खरच येडायस अग भिंगर काय भिंगरी नाही काय नाही भाऊ निवांत बसलाय बसलोय बरं काय आता करायचंय काय म्हणतो बरं विचारू विचार की काय येत रोज येत नाही टॅम पुजा ते गाया भरून नक्की कुठं जातो या आयला मला तरी काय माहित आहे रे बापू भाऊ ती राजाची गौरी तुमच्या पाहुण्याने नेली वाटतं हो नक्की पाहुण्याने नेल्या का अगा फुलं पाहुणा येते ते खास न फोन लावा बघा बरं पाहुण्याला असं म्हणतो लावा लावा फोन लावा अरे फोन बापू बंद म्हणतोय रे
बंद लागतो या हो फोनच बंद आहे म्हणते हा भाऊ हा तुमच्या पाहुण्यानं राजाच्या गौरीचा केलाय कार्यक्रम काय बाप बोलतोय हा लक्या या कावाय की गाडी ही हो आज दिशील की तर वाट बघा की अर काय वाट बघा थंडीन कुड कुड मला पार येईल काय कोणती लढ टीपी हो आज दिश मला कशाला विचारताय बापले विचारत हा बापून ती नाही वे झालं कल्याण ए बापू गाडी आज रस्त्याने येणार आहे का हो या या रस्त्याने येणार आहे येईल की थांबा येईल बघा नाहीतर आम्हाला आज बसता पोचला आणि कुड कुडून मारचला आम्हाला नाही नाही याच रस्त्याने गाडी येणार आहे मी माझ्या डोळ्यानं बघितले ह्याला काय दिसत नाही रात्र झाली की ह्याला काय गाडी दिसते काय हे आली आली गाडी आली गाडी आली हो अध्यक्ष सरळ बघा की एक डोळा आहे त्याला टूल नाही ती हो बापू कवा यायची गाडी येईल की आता त्याला काय टायमिंग आयवी ती कवा पण येते रातची गाडी आली हे तयार आहे बघा आलेल जोळ जोळ काय ना गाडी बुजर अरे उजरा अरे मुक्की अरे कुठ काय गाडी काय गाडी मुकळी जाय की तुझ्या आईला ए बापू
गाडी मुकुल हीच गाडी आहे ती मी नंबर देऊ तुझा नंबर आहे अगं नंबर गाडी काय नाही हीच गाडी आहे तर नाही काय ती हीच गाडी आहे तर अब्बा फुगली झाले म्हणणं चल दादा सॉरी सॉरी दादा दुसरी माहिती मिळाली जावा जावा बापू दुधाची गाडी आहे ही गाडी बापूची बायको गेला माहेरला त्यामुळे बापू आपलं रक्त जाक लागला हरवून चला गे रे बापल्या गिरी चला चला ना काय काम धंदा काय नाही येल पडले का ससरवड आहे तिकडे आपलं काम नाही म्हणून कामाला लावलंय मी समधी आहे ती तिकडे मेन रस्त्याला वाट बघत बसली ती पण त्याच नाही कुठं माहिती आहे स्वार नक्की कोणी कंड येणार आहे ती तस्करी ही कोणी कंड होणार आहे ती आहे कंडच होणार आहे मला माहिती आहे समज या वाटूनच जाणार अशा आड मार्गाने येते ती जाते ती मेन रस्त्याने कोण जाते मी तर ती पण तस्कर ती पण गायते आणि मेन रस्त्याने छा असं करते ती इथंच थांबतो कोणाला दिसलं नाही पाहिजे आणि की एकदम धाडस टाकायची लक्का अरे तुझ्या लक्षात आहे ना काय करायचं होय राजभाऊ मला माहित आहे की आपलं गौरी जे टॅम्पून नेले ते टॅम्पू उडकायचं होच की काय बी करून लागा गौरी नाचाय बरं का होय राजभाऊ तुम्ही काय काय करणं एक काम कर राजभाऊ तुम्ही इकडे उडका मी इकडे उडकतो लोका एकदम तू बरोबर बोललास तुझा इकडं मी इकडे बघतो आणि तसं काय वाटलं ना टेम्पो गावला नंबर वरनं मला लगेच फोन कर लगेच कर इकडं असेल का टेम्पो आज याला हुडकून काढतो सोडणार नाही आज याला शिव आहे का टेम्पो ये रे ये रे चोरा वाट बघती वजीर ये रे चोरा वाट बघती अध्यक्ष ये रे चोरा ऐकला स्वर कवायचं लागा आणि आलो आणि वाटणं बर दिशी गेलो तर मग काय करायचं आपण काऊ मागं लागायचं त्यांच्या त्यात आपण ऐकलो नाही नाही आपण नाकाबंदी करूया नाकाबंदी तसंच करूया नाकाबंदी जबरदस्त होणार आहे अशी कुणी नाकाबंदी केलीच नसेल हिथच करूया महिंदा दगड आणली ती एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा संपला रस्ता आता कशी जाईल गाडी नाकाबंदीच केली आहे प्रेक्षक कशी वाटते नाकाबंदी तुम्हाला वाटते का त्या गाडी जाईल इथलं नाही ना नाही जाणार तर नाकाबंदी तशी आहे आणि जाणार का नाही ती कमेंटमध्ये सांगा बरं का आता काय करूया
अलगन निशाण पण नाही आहे की म्हणजे जरी गाडी ब्र करून आली तर जरा ब्रेक दाबल थांबल आणि तयारीने पण आली चांगली चटणीची पूड आणली चटणीची पूड अशी डोळ्यात टाकायची आणि काटणे या सडकून या सडकून मी सडकून पडलो नाका म्हणजे गीस काटली आमची सडकून काढायची जमते जमते अशीच करूया नाका बंदी काटी शिवा करायची कोणी यायच्या अगोदर केलं पाहिजे लागा खेळत बसायचं वजर आवड पडतीशी गाडी येईल लागा व्हायला कोणतं आलं काय आवाज यायला लागला ए उभा राहिली उभा राहिली उभा राहिली राजा बोल तर टेम्पोवाला गावला नाही कोण असतो सगळा बाजार पालता घातला तरी कोण गावलं नाही अरे तुला कुठं दिसला का नाही टेम्पो नाही हो राजा भाऊ सगळा बाजार पालता घातला तुम्हाला अरे कुठं काय दिसलं तो काहीच नाही काय करायचं लागलं डोसकत चालून झालंय राजा भाऊ नगाले काळजी करू तुम्ही गाऊल तो कुठे जातोय राजा भाऊ सगळ्या बाजारात म्हशी जायचं होऊ नुसत्या अरे लक्या ती लंपी रोग आला का नाही तेव्हापासून ती सरकारनं काय यांचा बाजार बंद केलाय रे राजा भाऊ ताण पण लय लागल्या राव लय तर मरलाय करू कुठेतरी जोगाड पाणी घेऊ कुठेतरी पाणी पिऊया होय नगाले काळजी करू तुम्ही अध्यक्ष पण तिकडे हुडकाय लागले काय करायचं आता चला जाऊया बघूया अजून इकडे बघूया दिसतोय कुठं जाता जात आणखी चल नका इकडे बघितलंस कर तू बघितले चल इकडे सरळ जाऊया कुठे गावते का बापू माझी गौर गावल का तरी गावल की रे रोज गाडी बघती ना जाताना मी अरे धावल गाव राजा थांब जरा धमकार आपण बापू काल तर गाडी आता मोकळीच गेली की त्यात बी नव्हती नाही नाही येणार आहे गाडी थांब माझ्या ह्याच गाडीने मी बघितली अरे त्या गाठ्या पूर्ण जात त्या गौरीला आपली घेऊन जाते ती नाही गौरी गावली पाहिजे गावना गावना राजा देवा ना ना राजाची गौरी गावणार बघा याला खेळा सावध राहू गाडी ना पा होय होय बापू हाय लक्ष आमचं संध्याकाळची रात झाली फंडगा थोर काय आलं नाही ते वगैरे तुला वाटलेलं का तूच लय हुशार आहेस पण तुझ्यापेक्षा ही चोर दहा पावलं हुशार निघाली मलाच चोरा लावायला लागली किती वाट बघायची कटा आलाय त्याला सकाळपासून आण नाही पोटात काय नाही वाट बघून 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 चोर विचार करत असतील वजिरी ते वाट बघतो या वाट बघून बघून दमल अंधार पडल्यावर घरला जाईल मग आपण इथं जाऊ अरे वागर्या शेव पिल्या नाही मी तुमचा मी पण लय हुशार आहे राहतेचा दिवस उदे पण गौरी नेल्याशिवाय रान बघू नाही मी इथंच बसणार आहे हा उसात आहे वजिरे ऊस आहे बाबा जो ऊसात कोल्ली असती ती कुल्ली आणि आपण एकटंच आहे आपल्या दोघाला असं चिरमळून चिरमळून खातेली कल्ल्याला काय द्यायचं काटे आपल्याकडे काटी ती कुल्ली असली म्हणून काय झाले आपण पण ढाण्या वाघ आहे ढाण्या वाघ येते किती पण कुल्ली तरी पण शिफ्टीसाठी बाहेर जाऊन बसूया नको रिस्क घ्यायला एकटा जीव साधाशिवाय आपला माग मोर कोण नाही आपल्या इथंच बसूया आपले आईला वाईट अरे त्या आईला तुमची आई घे
गावल काय उडी काळजी करतोस तू राजू गावल की गावल नको काळजी करतो गावरे अरे बाबा जा रोज आम्हाला तू गावते आम्ही आमच्या गौरीला शोधतो जा बाबा जा गौरी चालून माझ्या गौरीचा मित्रांनो तर तुम्ही बघितले आपल्या राजाला गौरी मिळाली पण प्रेक्षक की आपल्या राजाला गौरी मिळाली हे त्याचं मागच्या जन्मीचं नशीबच माना कारण अहो प्रत्येक राजाला गौरी आणि गौरी राजा मिळेल असं कधी होणार नाही अहो तुम्ही बघताय कित्येक शेतकऱ्याकडे भाकड गाया येत्या पण त्या तुम्ही अशा व्यापाराला विकू नका कारण कसं आहे माहिती आहे का आपल्या इथं अनेक गौशाळा येत्या तर त्या गौशाळेत द्या त्याचं चांगलं संगोपन करतील ती तुम्ही कित्येक पेपरात वाचलं असेल की गाड्या भरून गाया जाते ती ड्रायव्हरला ते अडवते ती ड्रायव्हरला बेदम मारते ती पण त्या ड्रायव्हरचं बी चुकीचंच आहे हो पण आहे का नाही मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका असं काय तुम्हाला अडथळलं तुम्हाला काय घडलेलं दिसलं तर तुम्ही रिसर पोलिसात तक्रार करा कायदा हातात घेऊ नका तर मित्रांनो आपला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपल्या राजाला गौरी मिळाल्या तर तिला नेऊन सारा पंजारा करतो आपल्या प्रेक्षकांना सांग की आणि बघत राहा आपले बिस्कुट वाडी पुढल्या एपिसोड मध्ये बघा भेटू आपण बघा चांगले कसले भारी पडले चंद्र कुठे दिसणार चंद्र आता कोण दिसल तर हा मोठ्या दोन दिवस झालं त्यामुळे चालणं पडले चांगलं टिपर पडले माझी किती मोठी आहे आवाज मला दोन मजले की बुरटी कवा यायची किती उशीर बघायची रात झाली निमी रात झाली लागा होते निमी रात नव्हे पहाट होते पण गौरीला घेतल्याशिवाय आपण घरला जायचं नाही तर वगैरे भूक लय लागल्या लागा सकाळपासून सात आठ ऊस काढले दाडवा सगळं धुवायला लागलं तू काय लागलंय दाडवाड बोलाय पण येणं झालंय ऊसानं असू दे अजून दोन वर्ष खाऊ पण गौरीला घेऊनच जाऊ